कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत आज शेकडो वर्ष आपले शेतकरी बंधू अन्नधान्याचं उत्पादन करत आहेत. शेती हा आपला पारंपरिक व्यवसाय अगदी लहान बालकाप्रमाणे जोपासत आहेत, वाढवत आहेत. पण शेती करणं हे दिवसेंदिवस कष्टप्रद होत चाललंय. जगात देशात वाढतं आधुनिकीकरण, मजुरांचा अभाव, शेतकऱ्यांची जिद्द, मेहनत या गोष्टींचा परिणाम आज या शेतीवर दिसून येऊ लागलाय. पण या परिस्थितीवर मात करणारे, आपल्या जिद्दीतून, अभ्यासू वृत्तीतून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी आणि मार्ग कसा काढावा याची संकल्पना राबवणारे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कौलव गावात राहणारे, व्यवसायानं शिक्षक असणारे कृष्णाभाऊ चरापले यांनी शेतीच्या अवजारांचा नवीन नवीन प्रकारानं वापर केल्यावर शेती संबंधित अनेक कामं सुकर कशी होऊ शकतात हे दाखवून दिलंय. मी शेतकरी कुटुंबातच जन्मल्यामुळं आई वडिलांच्या बरोबर नेहमी शेतीकडे जायचं आणि शाळा शिकत असताना सुद्धा सुट्टीच्या दिवशी शेतीकडं आई वडिलांच्या बरोबरच जायचं आणि त्यामुळं मला एक शेतीची आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मी शाळा शिकलो, ग्रॅज्युएट झालो, सायन्स ग्रॅज्युएट झालो. नोकरी करत असताना सुद्धा सुट्टीच्या दिवशी मी नेहमी शेतीकडे जायचं आणि शेतामध्ये आपल्या नवीन नवीन काहीतरी प्रयोग करावेत अशी माझी एक इच्छा असायची आणि त्याप्रमाणे मी शेतामध्ये काम करत राहिलो. लहानपणापासून शेतीची आवड असलेले कृष्णाभाऊ हे सध्या विज्ञान शिक्षक आहेत. त्यांना शेतीत नवे नवे प्रयोग करायची आवड आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन आणि नफा कसा घेता येईल यावर सतत संशोधन त्यांनी केलं आहे. आपल्या शेतात त्यांनी एकात्मिक खत पद्धतीचा वापर उत्तम प्रकारे केला आहे आणि त्यातून उत्तम उत्पादन काढलं आहे. याशिवाय उसाच्या शेतात पट्टा पद्धती, आंतरपीक, बांधावरचा भाजीपाला या संकल्पना यशस्वीपणे राबवल्या आहेत. कमी खर्चात अधिक उत्पादन कसं काढता येईल याकडे मी लक्ष देत गेलो आणि त्याच्यानंतर मग त्याला आमच्या रासायनिक खताला कमी प्रमाण करून त्याच्या जोडीला सेंद्रिय देऊ लागलो आणि त्यातूनच मग एकात्मिक खत पद्धती ही मी वापरायला सुरुवात केली आणि त्यामुळं मला उत्पादन पण चांगलं मिळायला लागलं. माझ्या शेतीमध्ये पिकं चांगली येऊ लागली आणि चार पैसे माझे शिल्लक राहू लागले. कृष्णाभाऊ चरापले यांनी ऊस कापणी यंत्राची निर्मिती केली आहे. या खोडवा छाटणी यंत्राविषयी सांगताना ते म्हणतात, हे पॉवर टिलरवरती खोडवा छाटणी यंत्र बनवलंय आणि हे यंत्र बनवण्यासाठी एक मी सोपी आयडिया त्यामध्ये वापरलेली आहे. हे 12 हॉर्सपॉवरचा पॉवर टिलर आहे. नेहमी पॉवर टिलरच्या साह्यानं आपण फक्त उखटणी करतो, नांगरणी करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय काम आपण या पॉवर टिलरनं करू शकत नाही आणि जास्तीत जास्त जर केलं तर त्याला एखादी ट्रॉली लावून काहीतरी वाहतूक आपण त्याच्यावर करू शकतो. ह्याच्या पलीकडे पॉवर टिलरचा वापर आपण शक्यतो करत नाही, पण मी या पॉवर टिलरवर विविध उपयोग करायचे ठरवले आणि त्यामध्ये हा एक उपयोग आहे पॉवर टिलरच्या साह्यानं ऊसाची खोडवा छाटणी करणं. तर त्यासाठी मी एक कारचं जुना हाऊसिंग बाजारामध्ये स्क्रॅप मटेरियलमधनं शोधून आणलं आणि त्याला खाली आपण एक चकती जोडलेली आहे आणि त्या चकतीला पाती जोडलेली आहेत आणि त्या पात्याच्या साह्यानं आपल्याला खोडव्याची छाटणी करता येते. ज्या वेळेला पॉवर टिलर फिरेल म्हणजे इंजिन चालू होईल त्यावेळेला ती पाती फिरू लागतात आणि ती पाती फिरल्यानंतर हे जे कोयते आपण त्याला केलेले आहेत त्या कोयत्याच्या साह्यानं ते खोडवं छाटून देते आणि तेच काम आपल्याला मजुरांच्या साह्यानं जर करायचं म्हटलं तर त्याला जास्त दिवस लागतात आणि जास्त मजुरी पण त्याला द्यावी लागते. तर हे पॉवर टिलरच्या साह्यानं अगदी कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला हे काम करता येते. अशाच प्रकारे त्यांनी ऊस डोळा छाटणी यंत्राला पण बनवलं आहे.
त्याचे विविध उपयोग आपल्याला दिसतात। अशा पद्धतीने ऊस रोप तयार करायसाठी आपल्याला डोळे कापावे लागतात आणि ते डोळे ट्रे मध्ये बरोबर बसतील अशाच मापाचे कापावे लागतात। त्यासाठी हे मी एक साधं यंत्र बनवले। या यंत्रामध्ये दोन ब्लेड वापरलेले आहेत। या दोन ब्लेडला वरती एक फळी अशा पद्धतीने त्या ऊसाला दाब देईल अशा पद्धतीने ती फळी वरती तयार केलेली आहे आणि त्याला बीजगरी म्हणून ही पाईप वापरली आणि त्या पाईपमध्ये आत नट वापरलेले आहेत आणि ही दांडी जी आहे ती दाब देण्यासाठी दांडी वापरलेली आहे। त्याच्यासाठी हे त्या ब्लेडला बैठक म्हणून ह्या दोन फळ्या वापरलेल्या आहेत। त्या फळ्यामध्ये खाची घालून बरोबर ठराविक या ट्रेच्या मापाचा डोळा जो आहे तेवढा निघेल एवढ्या अंतरावर ही दोन ब्लेड त्या खाचीमध्ये बसवलेली आहेत आणि त्याला ही अँगलची बैठक तयार केलेली आहे आणि ती फळीवर बसवलेली आहे। अशा पद्धतीनं हे एक साधं डोळा कापणी यंत्र बनवलेलं आहे। हे ऊस डोळा कापणी यंत्र आहे। त्याचा जो उपयोग नारळ सोलण्यासाठी मी केलेला आहे। त्याला हे फक्त दोन पाती जोडली आणि त्याच्या साह्यानं हे नारळ सोलणी अगदी सुलभ रीतीने करता येते। हेच यंत्र बाजारामध्ये विकत घ्यायला गेला तर त्याला 1500 रुपये मोजावे लागतात। तर हे 400 रुपयाच्या यंत्रामध्ये ऊस डोळा कापणी यंत्र आणि नारळ सोलणी ही दोन्ही कामं याच्यामध्ये होऊ शकतात। याचबरोबर चरापले यांनी आधुनिक शेतीचे अनेक प्रयोग केले आहेत। ते सांगतात शेतात ऊस तसाच लावण्याऐवजी त्याची रोपं तयार करून लावल्यास बियाण्याची बचत होते। आधुनिक ऊस शेती ज्याला म्हणतो ती रोपं तयार करून शेतामध्ये लावली की बियाणं कमी लागते आणि ती रोपं तयार करण्यासाठी अशा पद्धतीने डोळे कापून हे ट्रेमध्ये भरावे लागतात आणि त्यामध्ये कोकोपीट भरलं की हे डोळे 1 महिन्यानंतर त्यांची अगदी चांगली उगवण होते 100% उगवण होते आणि ते डोळे शेतामध्ये आपण रोपं लावली तर ऊसामध्ये बियाणाची बचत होऊन चांगला नफा मिळतो। कृष्णाभाऊ चरापले हे विज्ञान शिक्षक असल्यानं विज्ञानाचा वापर करून बहुउपयोगी यंत्राची निर्मिती करण्यात ते सफल ठरले आहेत। या यंत्राद्वारे भुईमुगाच्या शेंगा मका सोलणी अवजारांना धार लावणे पंख्याचा वापर करणे अशी अनेक कामे करू शकतो। हे शेंगा तोडणीचं यंत्र बनवलं तर याच्या साह्यानं आपल्याला कमीत कमी मजुरामध्ये जास्तीत जास्त शेंगा ह्या तोडता येतात। तर 1 एकरच्या शेंगा जर तोडायच्या असतील तर याच्यावरती 4 मजूर 2 दिवसात हे 1 एकरच्या शेंगा तोडून देतात। पण तेच काम फक्त माणसानी करायचं मजुरांनी करायचं जर ठरवलं तर त्याला कमीत कमी 10 मजूर 5 ते 6 दिवस एवढी मजुरी म्हणजे त्याला जास्त लागते। तर हे मजुरीचं काम कमी करण्यासाठी वाचवण्यासाठी हे शेंगा तोडणी यंत्र बनवलेलं आहे। या यंत्राच्या साह्यानं पुन्हा आपल्याला सूर्यफूल सोलता येते। हे अँगल चार्ज आहे ते बाजूला काढले आणि ह्याला गती दिली तर याला सूर्यफूल ब्रश केला घासला तर याच्या साह्यानं सूर्यफुलाचं दाणं सहजपणे सोलता येतात। तर सूर्यफूल सोलणीसाठी सुद्धा हे यंत्र अत्यंत उपयुक्त आहे। त्याच्यानंतर ह्या यंत्राचा आणखी वापर व्हावा ही संकल्पना डोक्यामध्ये आली आणि त्याला मग मका सोलणी कशी करता येईल सुलभपणे याच्यासाठी मी एक साधन त्याला जोडलं आणि त्या मका सोलणीसाठी हा साधारणपणे एक सळीचा ग्लास तयार केला आणि त्या ग्लासला आतल्या बाजूनं दात लावलेले आहेत वेल्डिंग करून आणि त्याला जर गती दिली तर गती दिल्यानंतर ते मक्याचं कणीस जे आहे ते या ग्लासमध्ये घातलं की अर्ध कणीस सोलून निघते आणि पुन्हा ते कणीस उलटं करून घातलं की उरलेलं कणीससुद्धा पूर्णपणे सोलून निघते। अशा पद्धतीनं शेंगा म्हणजे तोडणीनंतर या मका सोलणीसाठी या यंत्राचा आपल्याला वापर करता येतो। ते मळणीच्या काळामध्ये जर वारा नसेल तर मळणीचं काम खोळंबावतो तर त्यासाठी याला फॅन जोडला तर याच्या साह्यानं आपल्याला धान्य वारं देता येते। कोणत्याही ऊर्जेची वा इंधनाची जरुरी नसलेले हे यंत्र स्वतः तयार करून शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस ते व्यक्त करतात। कलाम साहेबांनी हे उपकरण बघितलं आणि त्यांना एवढी आयडिया आवडली की त्यांनी पाठीवर थाप मारली
आणि त्यामुळं मला आणखी उभारी आली की आणखीन काहीतरी नवीन नवीन यंत्र करत जावे अशी वाटली. आता हे यंत्र जे आहे हे यंत्र चालवण्यासाठी मी एक नामी युक्ती शोधली की आपले हात तर मोकळे राहिले पाहिजेत आणि यंत्र तरी फिरलं पाहिजे. तर मग त्यासाठी काय केलं पाहिजे याची आयडिया माझ्या लक्षात आली की शिलाई यंत्र आपलं कसं फिरतंय याची म्हणजे डोक्यामध्ये कल्पना आली आणि त्याच पद्धतीनं हे यंत्र फिरवावं अशा पद्धतीनं मी याला एक योजना केली. तर याला जे गिअर जोडलेले आहेत दोन, त्यातल्या मोठ्या गिअरला एक पट्टी जोडलेली आहे आणि या पट्टीला खाली पायडलला ती पट्टी जोडलेली आहे, त्यामुळं हे पायानं हे यंत्र सहजपणे फिरवता येते आणि आपले हात मोकळे राहतात. सगळं म्हणजे यंत्रावरचं काम जे आहे ते हाताच्या साह्यानं करता येते आणि त्याला गती ही पायडलच्या साह्यानं देता येते. याला झिरो मेंटेनन्स आहे, कोणत्याही प्रकारची ऊर्जा लागत नाही, डिझेल पेट्रोल किंवा वीज कोणत्याही प्रकारचं इंधन लागत नाही, फक्त हे स्नायूबलावर चालतंय. हा यंत्राचा एक फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की हे दीर्घकाळ टिकणारं यंत्र आहे, यामध्ये नाशिवंत असं काही नाही आहे. हे यंत्र मी बनवताना एक काळजी घेतलेली आहे की यासाठी मी पेटंट मिळवणार आहे. पेटंटसाठी मी ॲप्लिकेशन पण केलेलं आहे आणि याला पेटंट मिळाल्यानंतर मी स्वतः फॅब्रिकेशन व्यवसाय सुरू करून हे यंत्र बनवून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवणार आहे. अशा अनोख्या वाटेवर चालणाऱ्या व्यक्तींकडे पाहिलं की वाटतं आपलं ज्ञान आणि विज्ञान याचा योग्य संगम करणारे असे हात जर आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले तर त्यांना वारंवार येणारं अपयश, यातना आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या यांचं प्रमाण नक्कीच कमी होईल. आणि जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान या भारताच्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल.